नमस्कार, मी प्रमोद पुरी, शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये आपले स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये दिनांक 1/7/2016, दिनांक 1/7/2017, दिनांक 1/7/2018 विकल्प देता येतो किंवा नाही याबद्दल बरेचसे संभ्रम निर्माण झालेले आहे. काही काही कार्यालयामध्ये घेत आहे तर काही काही कार्यालय देत नाही आहे, तर याबद्दल संभ्रम झालेला आहे. आणि बऱ्याचशा शिक्षकांचे मला फोन आलेले आहे का त्यांच्या कार्यालयवाले विकल्प स्वीकारत नाही आहे. बऱ्याचशा अडचणी येत आहे, कारण की काही कार्यालय स्वीकारून राहिले, काही म्हणतात का फक्त 1 जानेवारीचा देता येते, पुढचा देता येत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये वेतनिका, सेवार्थ आणि नियम हे काय सांगते याच्याबद्दल मी दाखवतो. सेवार्थ हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. लोकांना वाटत असेल का वेतनिकामध्ये निघते, पण वेतनिका ही गव्हर्नमेंटची ॲप ठीक आहे, आपण असं मानू का ती वित्त विभागाची आहे, परंतु सेवार्थ हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जे असेल ते सर्वांना बंधनकारक राहील. आणि त्याप्रमाणे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता प्रथम आपण पाहूया का नियम 11 काय म्हटलेला आहे. नियम 11 म्हटला आहे का दिनांक 1 जानेवारी 2016 च्या नंतर सुधारित वेतन संरचनेची वेतन निश्चिती. तर या ठिकाणी काय म्हणते, जो शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 रोजी त्याने धारण केलेल्या पदाच्या, काय म्हणत आहे इथे, धारण केलेल्या पदाच्या म्हणजेच 31 डिसेंबर 2015 त्यांनी जे पद धारण केले असेल ते म्हणजेच 1 जानेवारी 2016 पदाच्या बाबतीत 1 जानेवारी 2016 नंतर, म्हणजे काय आला पदोन्नती किंवा हे जे असेल जे काही असेल 1 जानेवारी 2016 नंतर त्याच्या पुढील वेतनवाढीच्या वा अन्य दिनांकापासून, पुढील वेतनवाढीच्या, पुढील वेतनवाढी कोणती येईलची, 1 जानेवारी नंतरची, 1 जुलै 2016, 1 जानेवारी 2017, 1 जुलै 2017, 1 जानेवारी 2018, 1 जुलै 2018, 1 जानेवारी 2019, 1 जुलै 2019 याप्रमाणे याची तारखा येईल. पुढील वेतनवाढीच्या वा अन्य दिनांकापासून, अन्य दिनांक म्हणजे ज्या वेळेस आपलं पदोन्नती होईल ती दिनांक, अन्य दिनांकापासून सुधारित वेतन संरचना निवडता येते, निवड करतो त्याची त्या दिनांकास सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चिती नियम 7(1) पोटनियम च्या खंड अ अनुसार करण्यात येईल. आता खंड अ काय म्हणते, नियम 7 काय म्हणते, तर नियम 7 असा म्हणते, नियम 7 असा म्हणतो अ मधील 1 जानेवारी 2016 लगतपूर्वी मूळ वेतनास 2.57 गुणून पूर्णांकित केलेली रक्कम. आता काय होत आहे का जो 1 जानेवारी 2016 घेत आहे त्याच्यासाठी काय लगतपूर्व म्हणजे 31 डिसेंबर 2015, आणि जो 1 जुलै 2016 घेत आहे त्याच्यासाठी काय विचार करायचा, याच्यातून आपल्याला 11 मधून फक्त नियम 7 मधील फक्त 2.57 निवडायचे आहे, 2.57, कारण की काय लगतपूर्व बऱ्याचशा लोकांचा असं म्हणणं आहे किंवा लगतपूर्वमुळे 1 जानेवारीचंच घ्या, म्हणजे समजा जुलैचं ज्यांनी ऑप्शन दिलं असेल त्यांच्या बाबतीत 1 जानेवारीचं घ्या, ज्यांनी जुलै 2017 दिलं असेल त्यांच्यासाठी जुलै 2016 घ्या, असं काहीतरी लोक सांगत आहे. तर असं काही नाही आहे, लगतपूर्वी शब्द फक्त 31 डिसेंबर 2012 बेसिक घेण्याकरता आहे, आणि नंतर जे लगतचा शब्द निघून जाईल फक्त तिथलं 2.57 घ्यायचं आहे. त्यामुळे नियम 11 नुसार आपल्याला 1 जुलै 2017, 16, 18 विकल्प घेता येतो. तर याबद्दल आता मी आपल्याला पुढील व्हिडिओनुसार दाखवतो, तर ते पाहून घेऊ आपण. तर हे बघा, आता इथे काय केलंय का बा, यांना या ठिकाणी 6,310 आहे आणि यांचं 19 ग्रेड पे आहे, तर त्यांना विकल्प येत आहे या ठिकाणी 1/7/2016. तर आता काय होईल, 1/7/2016 जर हे झालं तर बेसिक काय होईल, 1/7/2016 6,560 19 आणि हे 84
84-60 तर याप्रमाणे यांचं हे होईल. तर आता आपण पुढे पाहूया काय आहे. तर आता आपण सेवार्थामध्ये आलो. सेवार्थ आहे ही जी आहे गव्हर्नमेंटची साईड आहे. यामध्ये सर्व सेवार्थामध्ये सर्व येईल आणि हे कुठलंही हे नाही आहे, कारण की महाराष्ट्र शासनाचे आहे आणि सर्व महाराष्ट्राचे जे सेवार्थामधील पेमेंट इथून निघते. यांनी एक त्यात दिलेलं आहे रिवाइज टू 6 PC to 7 PC याच्यामध्ये आलेलं आहो. आता बघा काय होत आहे. तर प्रत्येक हे केलेलं आहे हे तुम्हाला दाखवतोय. म्हणजे याचा माझा हा उद्देश आहे की बाबा आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे का बाबा 1/7/2016, 17/18, 19 कुठपर्यंत आपल्याला विकल्प देता येते. विकल्प कार्यालयाने विकल्प घ्यायचेच, नाही जर घेतले तर पुढे प्रॉब्लेम आपल्यालाच येईल. या ठिकाणी आता एम्प्लॉईजचं नाव टाकतो. एम्प्लॉईजचं नाव टाकल्यानंतर तो सर्च होईल. सर्च झाल्यानंतर पुढील प्रोसेस सांगतो काय आहे. आता यानंतर काय आहे, तीन टॅब येतात इथे. एक तो त्याचं काही विथड केलेलं आहे का, दुसरं रेग्युलर आहे काय, आणि एक आहे ऑप्शनचं. तर ऑप्शनच्या ह्याच्यात किंवा हे काय आहे तर इथे सांगतो आपल्याला. थोडं नेटचं स्पीड आहे, परंतु हे सर्व लक्षात घ्या का पूर्ण जीव तोडून विचारतो सांगू राहिला का भाई चुकीचं होत आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही विकल्प घ्यायलाच पाहिजे लोकांचा, कारण की शिक्षक लोक किंवा बाकीचं बघा. आता इथे काय आलं, इन्क्रीमेंट होल्ड रेग्युलर आणि फॉर ऑप्शन दॅन अदर दॅन 1/16. तर आपल्याला काय येईल अदर दॅन 1/16. तर आपण इथे आपण घेऊ 1/16. आता याला क्लिक करू बघा. आता या ठिकाणी बघा काय आलं, 1/7/2016 विकल्प घेता येते. नंतर 1/1/2017, 1/7/17, 1/1/18, 1/7/18, 1/1/19. तर हे काही मी माझ्या मताने सांगितलं हे शासनाचं आहे. तर याच्याप्रमाणे हे पूर्ण इथं आपल्याला दाखवत आहे, याप्रमाणेच आपल्याला घ्यायचं आहे. पुढे चलतो बघा याच्याप्रमाणे. तर आता आपण काय करू, 1/7/2016 त्या व्यक्तीचा घेऊ. तर कसं होते बघून घ्या. आता 1/7/2016 आपण इथे सिलेक्ट केला. हे केल्यानंतर बघा आता इथे काय येत आहे ह्या व्यक्तीच्या संदर्भात. बघा 1900 ग्रेड पे दाखवलेला आहे आणि 84-60 हे याचं 6 पेचं हे दाखवलेलं आहे. बघा आता मी बाजूच्या सीटला दाखवतो आपल्याला. हां बघा आता इथं काय होतं, 1900 84-60. आता याचा 21,700 आणि हा 22,400. बघा आता इथे काय होत आहे, हा घेतला 84-60 देव अमाऊंट घेतला त्यांनी. 84-60 घेतल्यानंतर बघा हे 84-60 दिसत आहे आपल्याला. 84-60 आलं, 22,400 आलेलं आहे. यानंतर आपण दुसरे याच्यात आपण आपण जे एक्सेलची सीट केलेली आहे तर ते एक्सेलची सीट आपल्याला ओपन करून दाखवतो. आता आपला जो ब्लॉग आहे PWMT blogspot.in यावर येऊया आपण. याच्यामध्ये आपण पे फिक्सेशनमध्ये 7व्या वेतनमध्ये जे 1 जुलै 2016 ज्यांना विकल्प द्यायचा आहे त्यांच्यासाठी हा टॅब इथं ठेवलेला आहे. इथे एक्सेलच्या यायला क्लिक करायची. बाजूला व्हिडिओ पण दिलेला आहे, व्हिडिओ पण पाहू शकता आपण. आता यानंतर ही फाईल आपण डाउनलोड केली. या ठिकाणाहून डाउनलोड केल्यानंतर ही फाईल ओपन झाली. म्हणजे सर्व तुमच्या समोर असं दाखवता का बाबा बघा का कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे. 1/7/2016 विकल्प देता येते आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम थांबलेला आहे इथं. कारण की काही काही आणि मी काय म्हणतो, ज्यांनी ज्यांना माहीत नाही हे ऑफिसचं पण काय जबाबदारी आहे का बाबा, त्या कर्मचाऱ्याला सांगायला पाहिजे का तू हा विकल्प दे. कारण की कर्मचाऱ्याला सर्वांना समजते असं नाही आहे, जो जे काम करते त्याचीच पण जबाबदारी आहे, वैयक्तिक नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी आपलं काम स्वतंत्र हे करायला पाहिजे. इनेबल करायचं प्रोटेक्शन आलेलं, हे इनेबल केलं. यानंतर आपण इथे व्हॅल्यू टाकू या सीटमध्ये. आपलं काम जर आपण व्यवस्थित झालं तर आपल्याला पण एका विशिष्ट समाधान मिळते त्या गोष्टीचा. तर याप्रमाणे आपण इथे याचं बेसिक टाकूया. बघा जुन्या याच्यात होतं 65-60 आणि 1900 हे दोन टाकूया. आता इथे 1/7 केला तर इथे 1/7 करायचं, इथे पण 1/7 करायचं, ते चुकून राहून गेलं होतं मागच्या वेळेस. तर या ठिकाणी आपण आधीचा बेसिक टाकू. तर या ठिकाणी 65-60 टाकला, 1900 ग्रेड पे. आता इथे 1/1/16 तिचं काही संबंध नाही. एनएक्चरमध्ये आलो, यांचं जे बेसिक होत आहे तर 22,848 आणि यांचं 1 जुलै 2018 यांचं जे होत आहे ते अमाऊंट दाखवली आपले 22,400 येत आहे.
बघा इथं 22,400 इथल्या अमाऊंटला टॅली झालेली आहे आणि 23,800, तर 23,800 येते का नाही पाहून घेऊ आपण. 22,400 आलं, 23,800 म्हणजे इथे आपला हे सर्व यांचं टॅली झालेलं आहे 23,800. हे याच्यातून केलेलं आहे, हाईड केलेलं आहे, तुम्हाला काहीच करता नाही, फक्त त्यांनी ऑप्शन घेतलं, पूर्ण सर्व प्रोसेस केली आणि हे केलं. म्हणजे इथे आपला आता कोणत्याही प्रकारचे आपल्या मनात याच्यात काही संदिग्धता नको, सर्व याच्या सर्व हाईट झालेल्या आहे, हे जेवढे काही हाईट झालेले आहे हे सर्व आपोआप झालेले आहे, त्यांनी आपोआप सर्व केलं आहे, फक्त तुम्ही विकल्प शोधलेला आहे, विकल्प क्लिक केला आणि हे झालेलं आहे. याप्रमाणे हे फाईल आपण सेव्ह केली, यांचा सर्व डाटा जो आहे हा सेव्ह झालेला आहे. आता तुम्हाला हेच वेतनिकामधून दाखवतो, 23,800 जी आपली अमाऊंट आलेली आहे आपल्या एक्सेल शीटमध्ये आपण पाहिलेलं आहे, यांचं सक्सेस झालेला आहे, हे सक्सेस केलेलं आहे, सर्व डाउनलोड झालेला आहे. यानंतर आपण वेतनिकामध्ये पण येऊ. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवा का बा, सरळ सरळ काय नियम काय म्हणते तर त्याच्याप्रमाणेच आपण हे करूया. तर आता आपण वेतनिका ओपन करून दाखवतो आपल्याला. नेटचा स्पीड आहे आणि प्रत्येकाने काय असं एकदम डिसिजन न घेता का बा नाही देताच येत नाही असं न करता नियम वाचायला पाहिजे, कुठे काय म्हणते, विकल्प कशासाठी असते, प्रत्येक गोष्टीची जर आपण बारकाईने काळजीपूर्वक जर पाहणी केली, तपासला, आपल्याला स्वतःला जर हे केलं तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळून येतात. विनाकारण बा नाही कोणाच्या मतानं ऐकायचं आणि आपण त्याचं आपला डिसिजन तसं त्यांच्याप्रमाणे घ्यायचं असं नाही करायचं. बघा आता डीडीओ लॉग इन मध्ये आलो, इथला त्यांचा डीडीओ कोड वगैरे जे काय ते टाकून देतो या ठिकाणी. आणि कसं होते ते पाहून घ्या. म्हणजे कसं मागच्या व्हिडिओला मी आपल्याला फक्त वेतनिकामधून टाकलं तर प्रत्येकांना वाटलं का वेतनिका ठीक आहे की वेगळं काही असेल, तर आता मी सेवार्थामध्ये पण दाखवून आलो, तर सेवार्थाप्रमाणे पण आपण पाहून घ्या आणि यानंतर मग आपल्याला पूर्ण लक्षात येईल का बा नाही नाही मी जे सांगून आलो ते तसं असेल. आणि जे अधिकारी आहे त्यांना पण हा व्हिडिओ दाखवा, आता प्रत्येकांना हा पाहावा लागेल, हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्या समोर न्या आणि त्यांना दाखवा. आणि हा व्हिडिओ आता तुम्हाला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल त्याप्रमाणे पोहोचवा, कारण की हे माझ्या मताने काही सांगून नाही आलो, मी ही वेतनिका आणि सेवार्थ यामध्ये जे काही आहे तेच सांगतो, त्याप्रमाणे आपण पूर्ण पाहून घ्या आणि त्याप्रमाणे आता बघा इथे मी त्या कर्मचाऱ्याचं जे आहे ते इथे सेवन पे मध्ये टाकतो, हे आपण याच्या आधी पण पाहिलेल्या व्हिडिओमध्ये, पुन्हा पाहून घ्या. इथे त्यांचा सेवार्थ आय डी टाकतो, कारण की तिथे जो सेवार्थ आय डी टाकला होता त्याच व्यक्तीचा तो हे आहे, त्याच तेच नाव आहे, सर्व ह्या डाटा सर्व ऑनलाईन आहे, आपल्याला कुठे याच्यात काही छेडछाड करता येणार नाही, त्याच्याप्रमाणे हा डाटा आहे, यांचं हे सर्व आलेलं आहे. आता बघा इथे काय करता, इथे ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन, ह्या ऑप्शनला क्लिक करणार. बघा ह्या ऑप्शनला क्लिक करतो, ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बेस काय म्हणते, 1/7/2016 निवडला आपण. बघा 1/7/2016 आणि तेव्हाचं बेसिक जे 84/60 आणि ग्रेड पे 1900 बघून घेऊ आपण याच्यामध्ये एक्सेलच्या सीटमध्ये काय टाकलं होतं आपण. तर हे बघा 84/60 म्हणजे 65/60 आणि 1900 बरोबर 84/60, तर 84/60 आपण या ठिकाणी बेसिक टाकू, बाकी काहीच नाही केलं आपण, एक एक 1 जुलैचं बेसिक टाकलेलं आहे आणि याला आपण गेट म्हणू. गेट मतलं बघा इथं काय केलं आहे, 2.57 याला 84/60 केलेला आहे, त्याच्याप्रमाणे 22/400 आले आणि याच्याप्रमाणे हे झालेलं आहे, याच्याप्रमाणे 23/800 हे आलेलं आहे आणि आपल्या एक्सेलच्या सीटमध्ये पण बघा 23/800 आलेलं आहे. म्हणजे कुठेही काही आता तुमच्या मनात काही राहणार नाही का 23/800 याच्याप्रमाणे, तर याच्याप्रमाणे कारवाई करावी आपण, 1 जुलैचा विकल्प द्यावा. आणि आता हे याच्याप्रमाणे आपण जे केलेलं आहे आपण मॅन्युअली जे केलेलं आहे हे भाई असं जर साधा केलं असतं आपण तर काय आलं असतं, म्हणजे यांचा 700 रुपये 800 रुपयाचा किंवा 700 रुपयाचा जो फरक पडत आहे तो आपल्याला इथं दिसून येईल. बघा इथं आला यांचं 23,100 आणि तिकडे येत आहे 23,800, 23,100 आलेला आहे. तर याप्रमाणे हा व्हिडिओ आता इथे मी संपवतो आणि हे आपलं तुमच्या लक्षात आलं असेल सर्व हे. याप्रमाणे यांचं 23,800 आलेलं आहे, 23,800 हे पूर्ण बरोबर झालेलं आहे.